विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन व्यवहारामध्ये रोजच्या व्यवहारात जीवनात आपल्याला एखाद्या बागेचं मोजमाप करायचं असेल किंवा घराच्या भोवती आपल्या शेताच्या भोवती कुंपण घालायचं असेल तर आपल्याला त्याला त्याच्या सर्व बाजूच्या मापांची मापं घेऊन आपल्याला त्याची बेरीज करावी लागते. तर त्या सर्व बाजूंच्या मापांच्या बेरजेला आपल्या गणितीय भाषेत परिमिती असं संबोधलं जातं. तर आज आपण परिमिती म्हणजे काय या विषयाचा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. आजचा आपला घटक आहे परिमिती. प्रथमतः परिमिती म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. परिमितीची व्याख्या, कोणत्याही बंदिस्त आकृतीचा मापांच्या बेरजेला परिमिती असे म्हणतात. आपल्याला परिमिती करताना आयत, चौरस, त्रिकोण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आकृत्यांची माप घ्यावी लागतात. तर या प्रत्येक आकृतीच्या मापांच्या बेरजेला परिमिती असं संबोधलं जातं. प्रथम आपण आयताची परिमिती म्हणजे काय मी समजून घेऊ. आयत म्हणजे काय तर ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि प्रत्येक कोण काटकोन असतो अशा आकृतीला